आता जी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे, भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही, शिंदेगड संतापला, खासदार काय म्हणाला, सध्या सर्वच राजकीय पक्षात लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. असे असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर जागा वाटपावरून नाराज असल्याची माहिती आहे. यामुळे हा वाद अजून वाढण्याची शक्यता आहे. याबाबत माहिती अशी आहे की महायुतीमधील जागा वाटपात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्यास लोकसभेच्या 12 जागा मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. यामुळे या वादाला सुरुवात झाली असल्याचे बोलले जात आहे. या जागा वाटपावरून शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी प्रतिक्रिया देताना जागा वाटपाचे हे सूत्र मान्य असल्याचे सांगितले. आम्ही भाजपच्या दावणीला मानलेलो नाही असे म्हणत त्यांनी भाजपला इशाराच दिला आहे. जागा वाटप करताना शिंदे गटाला कमी जागा मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये भाजपला 32, शिवसेनेला 12, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा मिळणार असल्याचे समोर आले आहे. याबाबत कीर्तिकर यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी नाराजी व्यक्त केली. यामुळे हा वाद वाढण्याची शक्यता आहे. याबाबत ते म्हणाले, जागा वाटप हे सूत्र कुठून आहे मला माहित नाही, आमच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही, आम्हाला हे सूत्र मान्य नाही. 2019 आम्ही 22 जागा लढलो होतो, त्यात आम्ही 4 ठिकाणी हारलो, मग 12 जागा कशा घेणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याबाबत अजून एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आलेली नाही.